hi friends till now we have discussed lysogeny the mechanism of lytic cycle as well as mechanism of lysogeny of lambda phage the molecular mechanism or the genetic changes that are responsible for this choice between lytic and lysogenic cycle that we have already discussed in the previous lectures now there are some concepts related to lysogeny and that we will discuss in this lecture द फर्स्ट कन्सेप्ट दॅट इज लायसोजेनिक कन्व्हर्जन लायसोजेनिक कन्व्हर्जन म्हणजे काय बघा आता जेव्हा एखादा लॅमडा फाज किंवा एखादा टेम्परेड फाज लायसोजेनिक फाज आहे जेव्हा तो इन्फेक्ट करतो एखाद्या होस्टसेलला तर ऑब्विसली जेव्हा लायसोजेनिक एसटॅब्लिश करणार आहे दॅट मीन्स द फाच जिनोम विल बी इंटिग्रेटेड इन टू द होस्ट जिनोम ओके आणि मग तो फा जिनोम त्या होस्ट बरोबर डिप्लिकेट होईल जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होईल विदाउट कॉजिंग लायसिन्स ऑफ होस्ट सेल म्हणजे लायसिन्स होणार नाही पण तो जो फाचा जिनोम आहे तो जिनोम होस्टच्या जुनोमध्ये इंटिग्रेट झालेला असेल मग त्या फाचच्या मध्ये काही जी जीन्स असतात ते जीन्स सुद्धा एक्सप्रेस होणार त्या होस्ट सेलमध्ये किंवा होस्ट सेलचा जो जिनोम आहे त्या मधले जे जीन्स एक्सप्रेस होणार आहेत त्याचबरोबर लायटसोजेनिक फाच चे सुद्धा काही जीन्स एक्सप्रेस होतात त्या जीन्सचे काही प्रोटीन्स तयार होतात आणि त्यामुळे काय की त्या होस्ट सेलला नवीन कॅरेक्टर्स मिळतात नवीन फिनोटाईप मिळत असते पण तसं बघितलं तर ते फिनोटाईप किंवा ते कॅरेक्टर त्या होस्ट सेलच्या स्वतःच्या जुनोमध्ये आहेत का नाही ते कॅरेक्टर कुणा मर, कुणामुळे कोणामुळे आलेले आहेत ते त्याला फाज मिळालेले आहेत त्याला आयसोजेनिक फाज मिळालेले आहेत त्या फाजच्या जिनोमध्ये जी जीन्स आहेत त्याच्यापासून जे काही कॅरेक्टर्स तयार झालेत ते कॅरेक्टर आता त्या होस्ट सेलला मिळणार आहेत म्हणजेच देर इज चेंज इन फिन टाईप ऑफ द होस्ट सेल अँड धिस कन्सेप्ट इज कॉड लायसोजेनिक कन्व्हर्जन म्हणजे इथं कन्व्हर्जन झालंय कोणाचं होस्ट सेलचं काय कन्व्हर्जन झालंय होस्ट सेलमध्ये एक नवीन प्रॉपर्टी नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालेला आहे आणि ते कॅरेक्टर कशा मिळालं इट इज बिकॉज ऑफ लायसोजेनिक इंटरॅक्शन आणि हेज द कन्सेप्ट इज जर ॲज लायसोजेनिक कन्व्हर्जन so what is the definition of lysogenic conversion so lysogenic conversion can be defined as induction of new phenotype that is induction of new character by a phage especially it is a temperate phage so induction of new phenotype by a phage in infected bacteria is called as lysogenic conversion so whenever a temperate phage infects an host it integrates its genome into the host genome, and this causes induction of new character or new phenotype into that lysogenic cell. This is the phenomenon known as lysogenic conversion. Lysogenic conversion can also be defined in simple terms as the transfer of new character to host by a temperate phage. So, temperate phage. इन अ लायसोजेनिक स्टेट इट प्रोव्हाइडस अ न्यू कॅरेक्टर टू द लायसोजेनिक होस्ट सेल अँड धिस इज द फेनॉमिनॉन नोन ॲज लायसोजेनिक कन्वर्जन ओके याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली लायसोजेनिक कन्व्हर्जनचा कन्सेप्ट समजेल दिज आर सेवरल एक्झाम्पल्स लेट सी ऑल धीज एक्झाम्पल्स वन बाय वन फर्स्ट विब्रोकॉलॉजी वी नो विब्रिओकॉलॉजी कॅन कॉज अन कॉलरा डिसीज ओके नाव दिस विब्रियो कॉलरी कॅन बी इन्फेक्टेड बाय टेम्परेट फाज हे सगळे फाजेस आहेत ते टेम्परेट फाजेस आहेत लायसोजेनिक फाजेस आहेत मग कोणता फाज कोणत्या होस्टमध्ये काय कॅरेक्टर प्रोव्हाइड करतो ते आपण आता या टेबलमध्ये बघायचं आहे पहिला दॅट इज विब्रिओ कॉलरी विब्रिओ कॉलरी कॅन बी इन्फेक्टेड बाय टेम्परेड फाज सी टी एक्स फाज सो सिटी एक्स फाज इट इज अन टेम्परेट फाज ऑफ विब्रिओ कॉलरी जेव्हा हा सिटी एक्स फायज व्हिब्रिओ कॉलनीमध्ये लायसोजिनी इस्टॅब्लिश करतो तेव्हा त्या विब्रिओ कॉलनीमध्ये टॉक्झिन प्रोड्युसिंग ॲबिलिटी येते आणि मग कॉलरा प्रोड्यूस प्रोड्युस त्याच्यामध्ये कॉलरा डिसीज इस्टॅब्लिश म्हणजे व्हायरुलस फॅक्टर त्याचा जो आहे तो कॉलरा टॉक्झिन आहे आणि कॉलरा कॉलराटॉक्झिनमुळे तो कॉलरा डिसीज कॉज करू शकतो डिअर फ्रेंड्स इथं महत्वाचं हे आहे की कॉलरा टॉक्झिन प्रोड्युसिंग जे जीन्स आहेत ते जीन्स कुठं प्रेझेंट आहेत सी टी एक्स फाजमध्ये म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर सी टी एक्स फाजचं इन्फेक्शन नसेल तर कॉलरा टॉक्झिन प्रोड्युस करणार नाही आहे व्हिब्रिओ कॉलरी म्हणजे तो टॉक्झिन प्रोड्युस करतो ही त्याचं कॅरेक्टर आहे कोणाचा वेब्रिओ कॉलरी कॉलरी ऑरगॅनिमचं पण हे कॅरेक्टर कधी येतं जेव्हा सी टी एक्स फाजचं इन्फेक्शन होतं म्हणजे टॉक्झिन प्रोड्युसिंग ॲबिलिटी इज ऑबझर्वड ओनली वेन द फा बॅक्टेरियल सेल इज इन्फेक्टेड बाय अ सिटीक्स फाज म्हणजे त्याच्यामध्ये नवीन प्रॉपर्टी आली टॉक्झिन प्रोड्युस करण्याची प्रॉपर्टी आली आणि ही प्रॉपर्टी कधी आली जेव्हा लायसोजेनिक फाजचं इन्फेक्शन होतं म्हणजे तर विब्रिओकॉलॉजी जो नॉन टॉक्झिक होता तो आता टॉक्झिक झाला म्हणजे चेंज इन फिन टाईप आहे त्याचं विब्रिओकॉलॉजीचं चेंज झालं कॅरेक्टर चेंज झालं अँड धिस कॅरेक्टर चेंज इज बिकॉज ऑफ अँड इन्फेक्शन बाय लायसोजेनिक फाज धिस इज कॉड आहे सी अनादर एक्झाम्पल इट कॅन प्रोड्युस शिगालाइक टॉक्झिन ओनली वेन इट इज इन्फेक्टेड बाय लॅमडाफाज म्हणजे शिगालाइक टॉक्झिन प्रोड्युसिंग जीन कोणामध्ये असणार आहेत लॅमडाफाजमध्ये आणि लॅमडाफाजचं जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा तेव्हाच इ कोलाय शिगालाइक टॉक्झिन प्रोड्युस करतो आणि त्यामुळे काय तर हिमोरियाजिक डायरिया डेव्हलप करू शकतो होस्ट मध्ये म्हणजे सिगा लाइट टॉक्झिन प्रोड्युस करण्याची ऍबिलिटी ई कोलामध्ये कधी येते जेव्हा त्याच्यामध्ये लॅम्बडा फाचं इन्फेक्शन असतं म्हणजेच इकोला कॅन प्रोड्युस टॉक्सिन हे त्याचं कॅरेक्टर झालं आणि हे कॅरेक्टर कधी कर येतं जेव्हा लॅम्डा फाज असतो त्याच्यामध्ये जेव्हा फॉज नसणार त्यावेळी इकोला टॉक्झिन प्रोड्युस करणार नाही म्हणजे टॉक्झिन प्रोड्युसिंग ऍबिलिटी इज ऑबझर्व्ह ओन्ली वेन द फाज इन्फेक्ट अँड होस्ट सेल similarly another example clostridium botulinum this bacteria causes food poisoning so this botulinum that is clostridium botulinum it can produce this toxin botulinum toxin only when it is infected by clostridial phage it is a temperate phage so whenever clostridial phage infects clostridium botulinum

आणि त्यामुळं डिप्थेरा नावाचा डिसीज तो होस्टमध्ये कॉज करू शकतो ओके अँड फायनल एक्झाम्पल स्ट्रिप्टोकोकस पायोजिन्स दिस ऑर्गॅनिझम कॉजेस स्कार्लेट फिवर स्कार्लेट फिवर इज कॉज बिकॉज ऑफ दिस टॉक्झिन इथ टॉक्झिन बट दिस टॉक्झिन इज प्रोड्युस ओन्ली वेन द फाज टी टू टी ट्वेल्व सॉरी टी ट्वेल्व फाज

अनदर कन्सेप्ट दॅट इज रिलेटेड टू लायसोजिनी इज लायसोजिनिक इंडक्शन लायसोजेनिक इंडक्शन ओके बघा आता डायग्राम बघा तुम्हाला हे बघा आता ही एक सेल आहे दिसत होस्ट सेल ओके okay? आणि या होस्ट सेलमध्ये हा होस्ट सेलचा ब्ल्यू कलर जो रिजिन दिसतो तो होस्टचा झिनोम आहे आणि याच्यामध्ये जो पिंक कलर आहे तो फाटचा जुनोम आहे म्हणजे आता ही सेल कुठल्या स्टेटमध्ये लायसोजिनीमध्ये म्हणजे काय झालं असेल आता या होस्ट सेलमध्ये जो फाज आहे फाजने स्वतःचा जिनोम होस या जुनोमधे इंटिग्रेट केलेला आहे म्हणजेच इथं लायसोजीने एस्टॅब्लिश झालेली आहे मग काय होणार आहे आता हा फाज लायटिक सायकल एस्टॅब्लिश करणार नाही नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस होणार नाही मग ही जी सेल आहे ही सेल डिवाइड होईल दोन डॉटर सेल्स प्रोड्यूस होतील प्रत्येक डॉटर सेलमध्ये हा होसचा जीनोम जाणार त्याबरोबर हा फाचा जीनोम सुद्धा जाणार आणि अशा पद्धतीनं जनरेशन टू जनरेशन फाचा जुनोम पुढे ट्रान्सफर बर होत जाणार आहे प्रत्येक जनरेशनमध्ये पण समजा एक स्टेज अशी आली की ज्या स्टेजला ही जी होस्ट सेल आहे ही होस्ट सेल कुठल्या तरी डॅम ऍडव्हर्स कंडिशनला एक्सपोज होते ऍडव्हर्स कंडिशन लाईक सिविअर युव्ही डॅमेज म्हणजे ती सेल तर युव्ही टायडिएशनला एक्सपोज झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की युवी डायडिएशनला एक्सपोज झाले की डीएने मध्ये म्युटेशन होऊ शकतं सो सिव्हिअर म्हणजे लॉंग ड्युरेशनसाठी युव्ही ला ती सेल एक्सपोज झाली काही केमिकल दॅट कॅन डॅमेज ए अशा कंडिशनमध्ये म्हणजे ज्या कंडिशनमध्ये त्या होस्ट सेलला होलसेलचा होस्ट डीने डॅमेज होऊ शकतो होलसेलचा डीने मध्ये म्युटेशन होऊ शकतं युव्हिडिएशनला एक्सपोज होणार आहे ॲडवर्स केमिकल कंडिशनला एक्सपोज होणार आहे म्हणजे ती सेल होस्ट सेल आता डॅमेज होणार आहे मग अशा वेळी काय होतं की तो जो फाचा जिनोम इथं आपल्याला दिसतो तो हा फाचा जिनोम आता त्याच्यामध्ये कशाला राहील जेव्हा त्याला दिसतं की आता ही सेल डॅमेज होणार आहे या सेलचा डीएनए डॅमेज होणार आहे एक्सटेन्सिव्ह डी एन ए म्युटेशन होणार आहे किंवा यू एक्सपोज होते मग अशा तो फाचा जूनम त्याच्यामध्ये राहणार नाही मग तो जो फाचा जुनूम आहे तो या होसच्या जुनोमधून बाहेर पडतो रिलीज होतो डिटॅच होतो तिथून आणि मग नवीन वायरस पार्टिकल प्रोड्यूस करून शेवटी त्या होस सेलचा लायसिस करून निघून जातो दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज लायसोजेनिक कन्व्हर्जन दिस इज कॉल्ड ॲज लायसोजेनिक कन्व्हर्जन तर लायसोजेनिक कन्व्हर्जन कधी होतं जेव्हा ॲडव्हर्स कंडिशन होते आणि ॲडव्हर्स कंडिशनला ती होस्ट सेल एक्सपोज होते अशा वेळी यू डॅमेज किंवा सॉरी त्या एन ए त्याचबरोबर फाजचा ए डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी असते आणि अशा वेळी तो एन ए तिथून रिमूव्ह होतो दिस इज कॉड ॲज लायसोजेनिक इंडक्शन सो वॉट इज द डेफिनेशन ऑफ लायसोजेनिक इंडक्शन एक्सिजन ऑफ लॅमडा प्रोफाज आता लॅमडा म्हणण्यापेक्षा कुठलाही फाज कोणता एक्सिजन ऑफ एनी फाज फ्रॉम होस्ट टू क्रोमोजोम एक्सिजन म्हणजे सायकल सो ऑबियसली तो ज्युनोमाता होस्टच्या जुनोमात बाहेर पडला तो काय होणार रिप्लिकेट होणार कॅप्सिड प्रोटीन तयार करणार नवीन वायरस पार्टिकल तयार करणार लायसिस करून निघून जाणार म्हणजे लायटिक सायकल एस्टॅब्लिश करणार सो so, जिनोम ऑफ फाज एक्साइजेस फ्रॉम द होस्ट क्रोमोजोम होसच्या जिनोमधून तो एक्साइज होणार आणि लायटिक सायकल एस्टॅब्लिश करणार दिस इज कॉड ॲज लायसोजेनिक इंडक्शन मग इथे इंडक्शन कोणाचं झालेलं आहे लाइटिक सायकलचं इंडक्शन झालेलं आहे लाइटिक सायकलचं इंडक्शन झालं कधी इंडक्शन होतं तर जेव्हा त्या सेलला डॅमेज होणार आहे युव्ही डॅमेज किंवा के केमिकल डॅमेज होणार आहे तेव्हा तिथं ते लायटिक सायकलचं से इंडक्शन होतं आणि या फेनॉमिनलला म्हणायचं लायसोजेनिक इंडक्शन दॅट इज एक्सिजन ऑफ प्रोफाज दॅट इज अ ज्युनम ऑफ फाज फ्रॉम होस्ट क्रोमोझोम अंडर ऍडवर्स कंडिशन देन द फाज ज्युनोम रिप्लिकेट्स प्रोड्युसेस न्यू डीने कॉपीज देन ट्रान्सलेट्स प्रोड्युसेस कॅप्सिड प्रोटीन फायनली प्रोड्युसेस न्यू वायरस पार्टिकल कॉझेस लायसिस ऑफ होस्ट अँड गेट्स आउट ऑफ द होस्ट दिस concept इज called as लायसोजेनिक इंडक्शन ओके मग या लायसोजेनिक इंडक्शनमध्ये थोडं मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम आपण बघूया काय होतं एक्झॅक्टली कशा पद्धतीनं लायटिक सेकल एस्टॅब्लिश होते तर बघा आता समजा ही सेल आहे ही डॅमेज सेल आहे डॅमेज सेल म्हणजे ही सेल आता युव्हिडेशनला किंवा केमिकल म्युटाजनला एक्सपोज होणार आहे किंवा होते आता मग जेव्हा युव्ही रायडिएशनला एक्सपोज होते किंवा केमिकल म्युटेशनला एक्सपोज होते त्यावेळी या डीएनए मध्ये एक्सटेन्सिव्ह म्युटेशन होणार डीएनए डॅमेज होणार आहे आता आणि मग जो डीएनए डॅमेज झालाय तो डीएनए रिपेअर करण्याचं मेकॅनिझम लगेच सेल स्टार्ट करते म्हणजे जसं युव्ही रायडिएशनला एक्सपोज होणार म्युटेशन होणार आहे तर इम्मिजिएटली अनेक ला रिपेअर करणारे मेकॅनिझम असतात डीने रिपेअर आपण त्यातले काही मेकॅनिझम स्टडी केलेले आहेत डार्क रिपेअर मेकॅनिझम फोटो रिॲक्टिवेशन असे अनेक मेकॅनिझम असतात सेलमध्ये की जे जो डॅमेज झाला डी एन एमध्ये ते रिपेअर करण्याचं काम करतात असाच एक मेकॅनिझम आहे दॅट इज कॉड ॲज येस ओ एस रिपेअर मेकॅनिझम दॅट मेकॅनिझम इज कॉड एस ओ एस रिपेअर मेकॅनिझम सो जेव्हा एक्सटेन्सिव्ह डी एन ए डॅमेज होणार आहे तेव्हा ओ एस रिपेअर मेकॅनिझम ॲक्टिवेट होतं ॲक्टिवेट झालं की मग त्याच्यामध्ये एक प्रोटीएस एनझायम नावाचा तयार एक प्रोटीज एनझाईम तयार होतो दॅट इज कॉड ॲज अ रेक ए प्रोटीएस So, ने रहा है, ते सो बघा जेव्हा डीएनए एक्सटेन्सिव्हली डॅमेज होणार आहे तेव्हा त्या होस्टमध्ये मध्ये एस रिपेअर मेकॅनिझम ऍक्टिवेट होतं हे डीएनए ला जो डॅमेज झाला आहे ते रिपेअर करण्याचं काम करतं त्यासाठी काय करतो याच्यामध्ये का एक प्रोटीज तयार होतो दॅट इज रेक ए प्रोटीज आणि हा रेक ए प्रोटीज काय करतो तर हा रेक ए प्रोटीएज तो C1 प्रोटीन प्रोटीनला डिग्रेड करू शकतो दिस रेक ए प्रोटीज कॅन डिग्रेड सी वन आता बघा हा जो फाचा जिनोम आहे लायसोजेनिक स्टेटमध्ये लायसोजेनिक स्टेटमध्ये कधी असणार आहे ओन्ली वेन देर इज हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सीवन प्रोटीन आपल्याला माहिती आहे सीवन आणि सी आर ओ म्हणजे क्रो प्रोटीन सो जेव्हा वन एक्सेस असणार आहे त्यावेळी वन लायसोजीन एस्टॅब्लिश करणार म्हणजे या सेलमध्ये वन कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल कारण वन मग ऑपरेट रिजनला बाईड करतो आणि क्रो किंवा बाकी लायटिक जीनचं एक्सप्रेशन स्टॉप करतो म्हणजे लायटिक सायकलचं सा एक्सप्रेशन स्टॉप कोणी केलंय के आहे ने केलेलं आहे कारण सीवन कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं मग जेव्हा एसओएस रिपेअर मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होतं दॅट टाइम रेक ए प्रोटीएज इज सिंथसाइज अँड दिस रेक ए प्रोटीएज विल डिग्रेड सिवन सो इट विल स्टार्ट डिग्रेडिंग सिवन जेव्हा सिवन डिग्रेडेशन होईल तेव्हा काय होईल वन जर डिग्रेड झाला तर आगीने पॉल पी आर आणि पी एलला बाइंड करेल पी आर म्हणजे राईट वर डायरेक्शन ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू होणार क्रो जीन सिंथेसाईज होणार एस आर लाटिक जीन्स एक्सप्रेस होतील ओपी जीन म्हणजे सिंथेसिस जीन एक्सप्रेस होतील हेड सिंथेसिस टेल सिंथेसिस विल बी देअर आणि अशा पद्धतीनं नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस होईल फायनली दॅट वायरस विल कॉज कॉझलायसिस ऑफ द होस्ट अँड विल गेट आउट ऑफ दॅट डॅमेज सेल मग शेवटी तो फार त्या डॅमेज सेलमधून बाहेर पडेल दुसऱ्या सेलमध्ये इंट्रोड्यूस होईल ओके अशा पद्धतीनं लायसोजेनिक फाज हा डिटॅच झाला बघा आता पुन्हा एकदा सांगतो एसओएस मेकॅनिज मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होतं दॅट एप्रोटीएस हरेक एप्रोटीएस डिग्रेड सिवन सिवन डिग्रेड झाला याचा अर्थ होता फाज काय होणार इथून एक्सरसाइज होतो रिमूव्ह होतो कारण एक्सिजिनेस नावाचा एन्झाईम तयार होतो कारण आपल्याला माहिती आहे की सिवन हा सगळ्याच प्रोटीनचं एक्सप्रेशन स्टॉप करतो मग सिवन जर डिग्रेड झाला तर एक्सिजिनेस एन्झाईम तयार होतो आणि तो काय करतो फाच या जिनोमला बाहेर काढतो एक्सरसाइज करतो त्याला जिनो बाहेर पडला की मग तो त्याचं बायो होणार रिप्लिकेशन होणार बाय रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशन कॅप्सिल प्रोटीन्स तयार होतील फायनली असेंब्ली होईल आणि असेंब्ली झाल्यानंतर फाज त्या हो सेलचं लायसिस करून निघून जाईल ओके सो धिस इज क्वाड ॲज लायसोजेनिक इंडक्शन इंडक्शन ऑफ लायटिक सायकल अंडर ॲडवर्स कंडिशन्स लाईक एक्सटेन्सिव्ह यू वी डॅमेज ऑर एक्सपोजर टू केमिकल कंडिशन्स

लायसोजेनिक आहे याचा अर्थ याच्यामध्ये सिवन कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे हाय असणार आहे ऑब्विसली आता आपण जे डिस्कस केलेलं आहे सो सिवन कॉन्सन्ट्रेशन विल बी व्हेरी हाय सो सिवन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे की सी सिवन आणि क्रोमध्ये जो जास्त असेल त्यानुसार मला आयटीक आणि लायसोजेनिक डिसाईड केली जाते सो सिवन कॉन्सन्ट्रेशन कसं आहे एक्सेस आहे ओके आता बघा नवीन फाज आला आहे आता याच सेलमध्ये नवीन फाचं इन्फेक्शन झालं याला आपण काय म्हणतो सुपर इन्फेक्शन जेव्हा एखाद्या सेलमध्ये एका फाजचं इन्फेक्शन झालं असेल त्या सेलमध्ये नवीन अजून दुसरा एक फाज आला सेम फाज म्हणजे समजा हा लॅमडा फाज असेल तर दुसरा पुन्हा लॅमडा फाज त्याच सेलमध्ये आला तर त्याला आपण काय म्हणतो सुपर इन्फेक्शन म्हणतो ओके आता बघा या पहिल्या याच्यामध्ये हा एक ऑलरेडी लॅमडाफाज आला होता तो त्याला आयसोजेनिक स्टेटमध्ये कारण सीवन ऑलरेडी त्यानं जास्त तयार केलेले आहेत खूप जास्त प्रमाणात सीवन तयार झालेलं आहे नवीन फाज आला आहे आता हा मग नवीन फाजकडं पुन्हा दोन चॉईस आहेत इट कॅन गो फॉर लायसोजिनी ॲज वेल ॲज लायटिक सायकल मग लायटिक आणि लायसोजिनी चॉईस कशावर डिपेंड असणार बॅटल बिट्वीन सिवन अँड क्रो दोघांच्या मध्ये कोण होईल कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल त्याच्यावर डिसाईड केलं जाणार की लायटिक सायकल होणार की लायसोजिनी होणार बट माय फ्रेंड असा आहे की इथं सिवन ऑलरेडी जास्त तयार केलं गेला कारण पहिल्यांदा ऑलरेडी ती सेल लायसोजिनिक स्टेटमध्ये त्यामुळे सिवन जास्त तयार आहे मग हा सिवन काय करेल तो इथं या फाजच्या क्रोचं सिंथेसिस होऊ देणार नाही आणि जर क्रोचं सिंथेसिस नाही झालं तर आपल्याला माहिती आहे तिथं सीवनचं सिंथेसिस पुन्हा वाढणार आणि मग काय होईल हा सुद्धा फाज लायसोजेनिक स्टेटमध्ये जाईल कळतंय का कारण सीवन ऑलरेडी तयार आहे मग याचा जो एक्सेस सिओ आहे सीवन तयार आहे प्रोटीन दिस सीवन विल बाइंड टू द जिनम ऑफ न्यू फाज अँड दॅट विल अगेन एस्टॅब्लिश द आयसोजिनी ऑफ धीस फाज टू मग हा सुद्धा फाज लायसोजेनिक स्टेटमध्ये जाणार आणि जर हा फाज लायसोजेनिक स्टेटमध्ये गेला तर या मग या सेलचा लायसिस होईल का नॉट ॲट ऑल लायसोजीनी होणार सॉरी लायटिक सायकल होणारच नाही लायसन्स होणारच नाही मग जर लायसिस होणार नसेल तर प्रोटेक्शन मिळालं का होस्ट सेलला कारण लायसिस झालं असं तर डॅमेज संपली होती सगळी से सेल पण आता काय झालं की ऑलरेडी पहिल्या एका फाजचा लायसोजीनी असल्यामुळं दुसरा फाजाला आला त्याला पण लायसोजिनीच करावी लागली लायटिक सायकल एस्टॅब्लिश तो करू शकणार नाही म्हणजेच त्या होस्टेलला इम्युनिटी मिळाली फ्रॉम लायसिस लायसिस पासून त्याला प्रोटेक्शन मिळालं आणि हे प्रोटेक्शन अगेन्स्ट सुपर इन्फेक्शन म्हणजे लायसिस पासून त्याला प्रोटेक्शन मिळालं धिस कन्सेप्ट इज नोन ॲज इम्युनिटी टू सुपर इन्फेक्शन ओके सो एन एक्झिस्टिंग प्रोफाज ऑलवेज प्रिवेंट्स मल्टिप्लिकेशन ऑफ सुपर इन्फेक्टिंग फायच जो दुसरा सुपर इन्फेक्टिंग फाज आहे त्याला मल्टिप्लायच होऊ देत नाही जर तो लायसोजिनिक आणि लायटिक सायकल म्हणजे टेम्पलेट फाज असेल तर तो तिथे मल्टिप्लाय होऊन नवीन वायरस पार्टिकल तयार करणार नाही कारण तिथं स्क्रो आणि सिवनचं पुन्हा बॅटल असणार आहे पुन्हा दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन असेल मग दोघांच्या मध्ये जो जास्त होईल त्याच्यावर लायसिस आणि लायसोजिनिक डिसाईड केले जाणार पण ऑलरेडी या सेलमध्ये एक लायसोजिनी एस्टॅब्लिश झालेलं आहे सीवनचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी जास्त आहे सो सिव्हन एक्सेस असल्यामुळं हाच सीवन डॉमिनेट होईल तो इथं बाईंड करेल आणि एक्सप्रेशन स्टॉप करेल फाज विल गो फॉर लायसोजेनी अँड ॲज फाज विल गो फॉर लायसोजेनी दर इज इम्युनिटी टू सुपर इन्फेक्शन म्हणजे त्या होस्टसेलला काय मिळाली तर होल गेट्स अँड इम्युनिटी ओके दिस इज द इम्युनिटी टू सुपर इन्फेक्शन दिस इज ऑल अबाउट द लॅमडा फाज इट्स स्लायटिक सायकल lysogeny and some other concepts related to lysogeny okay thank you so much